झालं की एखाद्या कामगार संघटनेने मला बोलवलं, आणखी कुणाला बोलवलं, तर लोकशाहीमध्ये त्यांच्याशी चर्चा करण्याचा त्यांचा अधिकार आहे का नाही, आणि त्या अधिकारांना जर त्यांनी चर्चा केली असेल तर त्याच्यात काही चुकीचं नाही. मुख्यमंत्री हेच महाराष्ट्राचे निर्णय घेतात. त्यांची प्रकृती ठीक नव्हती म्हणून थोडंबहुत ते प्रत्येक सुभाषांना समोर यायला त्यांना मर्यादा होत्या. पण हे जरी असलं तरी परिवहन माणसांनी जी काही चर्चा झाली ही मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोचवली असणार आणि महत्त्वाचे धोरणात्मक निकाल आजचं हे मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री हे एकत्रित विचारांनीच करतात. असा तो त्यांचा अधिकार आहे, त्यांचा निर्णय घ्यायचा. त्याच्याबद्दल मी काही म्हणू शकत नाही. मला स्वतःला असं वाटतं की विलिनीकरण याचा अर्थ काय, विलिनीकरण याचा अर्थ हे सगळे कर्मचारी शासकीय कर्मचारी म्हणून मानायचे, आणि हे सूत्र मान्य एका ठिकाणी केल्याच्यानंतर हे एका पुरतं सीमित राहणार नाही अशी चर्चा आहे. याचा अंतिम निर्णय माझ्या हातात नाही की सरकार काय करायचं ते करेल.